साने गुरुजी विद्यालयात माजी राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती मोठ्या उत्साहात वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्याध्यापिका श्रीमती रोहिणी निर्मळे व सुपरवायझर श्रीमती माणिक नागावे यांच्या हस्ते डॉक्टर अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ नसीमा पन्हाळी यांनी डॉक्टर अब्दुल कलाम यांना वाचनाची आवड होती त्यांना मानवंदना देण्यासाठी हा दिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगून वाचनाची आवड जोपासण्यास सांगितलं. सहाय्यक शिक्षिका सौ संजीवनी निर्मळे यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनातील प्रसंग सांगून विद्यार्थ्यांना वाचनास प्रोत्साहन दिलं. सुपरवायझर श्रीमती माणिक नागावे यांनीही वाचनाने ज्ञान वाढते, ज्ञान हा मानवाचा तिसरा डोळा आहे, वाचनामुळे आपली बुद्धी विकसित होते, चांगले वाईट यातील फरक समजतो, सर्व माहिती कळते हे आपले स्वरचित गरज पुस्तकांची या कवितेतून स्पष्ट केले. यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी वाचन केले, आभार नसीमा पन्हाळी यांनी मानले. यावेळी सौ पद्मजा पाटील, धनश्री पोवार, सीमा माळी, चंद्रकांत लाड, विजय महाजन, शंकर महाले, मरळे सर, भगवान पाटील, सय्यद सर, दशरथ राऊत, छत्रसिंग तडवी आणि विद्यार्थी उपस्थित होते. चोळून चोळून धुतले पाहिजे आणि मनगटापर्यंत पाहिजे. हे वरतून जायचं, परत एकदा हात धुवून धुवून बघायचा म्हणजे बरोबर होते. धुवू सगळं मनगटापर्यंत. आता हे कसलं पाणी सांगा, मॅडम सांगायला जर ओतायला मदत त्यात सुद्धा घाणे गेले बघा. फोडून देत एकदा जे क्षेपणास्त्र आहेत अग्निबाण यांचं संशोधन केलं आणि आपल्या भारतासाठी त्यांनी बरीच क्षेपणास्त्र तयार केली. ते जागतिक लेवलचे संशोधक म्हणून ओळखले जातात, त्याचबरोबर मिसाईल मॅन. आणि ते नेहमी म्हणायचे विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना छोटे छोटे आवडायचे आणि नेहमी म्हणायचे चांगले तुम्ही चांगली स्वप्न बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तयार व्हाल. तसंच त्यांनी आपल्या जीवनामध्येही चांगली स्वप्न बघितली. आणि हा साधा माणूस तामिळनाडू राज्यामध्ये रामेश्वर या ठिकाणी त्यांचा जन्म या दिवशी झालेला आहे 15 ऑक्टोबर 1931 साली. आणि हा साधा मुसलमान समाजातला मुस्लिम समाजातील हा माणूस, घरामध्ये कसल्याही प्रकारची संस्कृती नाही तरी सुद्धा हा मोठा झाला. यातूनच आपण प्रेरणा घ्यायची आहे. आणि त्यात त्यांना वाचनाची खूप आवड होती आणि वाचनाची खूप आवड असल्यामुळे ते आज आपण ते नसताना सुद्धा त्यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून आपण साजरा करतो. मग लक्षात ठेवा, आपण सुद्धा आजपासून वाचन केलं पाहिजे. मॅडमनी बरंच वाचनाचं सांगितलं, पुस्तकं चांगली चांगली वाचा. त्यांचं अग्निपंख हे पुस्तक अतिशय वाचण्यासारखं आहे. त्याचबरोबर उडान हा त्यांचा म्हणजे माहितीपट निघालेला आहे. त्यांचं चरित्र जे आहे तेही वाचा आणि तुम्ही त्या पद्धतीनं वाचून एक ध्येय वाचनानंच आपण काय करतो. जेवढी जेवढी व्यक्ती आता मोठ्या झाल्या ते वाचन केलं, वाचनामुळे त्यांचं काय झालेलं आहे, मोठे झाले आणि मोठे होण्याच्या पाठीमाग त्यांचे जे आदर्श गुण आहेत ते आदर्श गुण तुम्ही सगळ्यांनी आत्मसात करून. डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती आपण जशी वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करतोय त्याच पद्धतीने आजच्या दिवस आणखीन एक महत्व आहे. आजचा दिवस हा हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. आता हात धुवा दिन साजरा करण्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे तर त्याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्व त्यांनी सांगितलेलं आहे. आपले हात जर स्वच्छ असतील आपल्या हातावर असंख्य प्रकारचे सूक्ष्मजंतू असतात लक्षात येतात. स्वच्छतेचं महत्व बऱ्याच नेत्यांनी बऱ्याच महात्म्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात त्याची सुरुवात जी पहिल्यांदा केली ती राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी. त्यांना स्वच्छता फार आवडायची
2 ऑक्टोबर त्यांच्या जयंती दिवशी स्वच्छतेचे कार्यक्रम आपल्याकडे राबवले जातात. त्याच्यानंतर ह्याच स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील ग्रामस्वच्छता अभियान ही योजना त्यांनी राबवली होती की सगळ्या लोकांना स्वच्छतेचं महत्त्व कळावं. पी जे अब्दुल कलाम नाव माहिती असेल ना तुम्हाला, ओके. त्या अब्दुल कलामांचा जन्मदिन आहे बघा, आणि त्याचं औचित्य साधून हा दिवस सर्वत्र वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो बघा. आता तुमच्या दृष्टीनं जर विचार केला तर आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीनं वाचनाचं महत्त्व खूप आहे बघा. ज्ञान आपल्याला चांगल्या प्रकारे जर जगायचं असेल जगामध्ये तर वाचन फार महत्त्वाचं आहे. ज्ञान मिळवलं पाहिजे बघा, आणि ज्ञान मिळवण्याचे विविध मार्ग आहेत. निरीक्षण करून, ठीक आहे, त्याचप्रमाणे चर्चा करून, नंतर पुस्तकं वाचून. आता निरीक्षण करून जर तुम्ही ज्ञान मिळवायचं ठरवलं तर त्यासाठी मात्र तुम्हाला ज्या गोष्टीचं निरीक्षण करायचं आहे त्या ठिकाणी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.